हरि ओम श्री राम अमरण्य। मी सुनीता संजय सिंग रजपूत नदी वेस पाटील गली मिरज उदगाव वेस केंद्र। मी आता पहिल्या लॉकडाऊनला तसं हे झालं आणि दुसऱ्याच्या टायमाला आमची ह्यांची तब्येत एवढी खराब झाली होती की ह्यांनी बाहेरून आले रिक्षावरनं आणि तेव्हा कसं दुसऱ्या लॉकडाऊनला 4 दिवस जायचं 4 दिवस नाही असं करत करत आणि जेव्हा पहिल्या लॉकडाऊनला म्हणजे आजारी पडले तब्येत आत आली ते आलीच मग दुसऱ्याच्या टायमाला कसं झालं ह्यांनी बाहेरून आले मी पण आलो बाहेरून जरा आपण शिवण काम करतो नाही जेवण करून आले कपड्यांनी बसले ते आणि आता ह्यांनी आल्यावर आपण चहा देऊन प्यायचं म्हणून तर आले आणि म्हटले दारात बसले आणि म्हटले अगं सुनीता मला बोलायलाच येणार मी म्हटलं का काय झालं बघितलं तर त्यांचं होठ सुद्धा वाकडं झालं म्हणजे लकवा मारायचं आसपासच आलं पण काय करायचं मग मी ह्यांना बघितलं आणि त्याच्या आधीच की ह्याच्यात वड सावित्रीच्या दिवशी यांची बीपी एवढी वाढली ती ह्यांनी अंग दुखाले म्हणून आलते नाही त्याच्या आधीच 2-4 महिने मग मी सहज म्हटलं आता काय झालं काय करूया अंग दुखाले तर दाखवूया व्यंकटेशला मग डॉक्टरना दाखवायला गेले तेव्हा 200 बीपी झाली पण एवढी बीपी होऊन सुद्धा आमच्या ह्यांना कशाचा काळी मात्र धक्का नव्हता आणि पण 2-4 महिन्यान मात्र होट झालं मी ह्यांना सांगितलं तर काय नाही कुठलं बी संकट येऊ दे काय येऊ दे बापूंचं नाव घ्यायचं तुम्ही आणि बाहेरून आल्यावर होट वाकडं झालं मी म्हटलं आता काय करू बापू म्हटलं माझ्या तर कोण नाही तिथं आमची सगळी आता म्हटलं बेडगल सगळी आहेत आम्ही तर आपण खायसाठी आलो काय करू म्हटलं काय नाही बापूंची उदी लावली मग म्हटलं चला मैत्रेच्यात जाऊया मैत्रेंच्यात गेलो आणि त्यांनी काय कसलीच तपासणी केली नाही तर औषध ते पहिल्यापासून चालू होतं म्हणून मग त्यांनी डोस त्यांनी वाढवलं सगळे हे केलं त्यांना माहितच होतं कसं काय औषध द्यायचं काय द्यायचं त्यांनी दिल्यामुळं दुसऱ्या दिवशी ते डोस जास्त म्हणजे गोळ्या त्यांनी वाढवल्या केल्या औषधं त्यांनी चांगली दिली आणि मग दाखवल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी मग जरा कमजोर पण आल्यावर झोपा म्हटलं मग तिसऱ्या दिवशी आणि परत आखेवाटला जाऊन औषध आणलं मुलग्याला म्हटलं तो हाफ डे कर बाबा कारण तो कर्म करणार मग आमचं घर चालायचं मग पप्पा झोपलेत झोपू देत म्हटलं बरं नाही आहे तू ये आणि आपण जाऊया दवाखान्याला मग जेव्हा आम्ही गेलो आखेवाटला तेव्हा त्यांनी विचारलं आई एका दिवसात 2 दिवसात तुमचं कवर कसं झालं आज 3रा दिवस आहे काय तर व्हायला पाहिजे होतं अंग तर जाते तोंड तर जाते काय तर होते मी म्हटलं मला ज्याला कोण नाही त्याला बापू आहेत म्हटलं मी आणि मग हे त्यांनी पण डॉक्टरांनी एवढं चांगलं औषध दिलं त्यांनी म्हटले तुम्ही कुठलं औषध घेऊ नका तिथलं तुम्ही जिथं दाखवलं आहे तिथंच औषध घ्या ते औषध चांगलं आहे आणि माझं तेवढं सकाळी घ्या मग त्यांनी म्हटले तुमचे टेस्ट केलेले दाखवा रक्त लघवी म्हटलं त्यांनी सगळं पहिलाच टेस्ट केले ते म्हटलं त्या टेस्टवरच आता आम्हाला औषध दिल्यात पण 3 दिवसात त्यांनी कव्हर केलं चांगलं औषधं दिलीत म्हटलं आणि सगळं कुठं दाखवलं तिथं म्हटलं तुमचं पहिलंच औषध तुम्ही चालू करा चांगलं देतात त्यांनी ते चांगलं आहे म्हणून मग एवढं परिस्थिती असताना बापू म्हटलं बापूंचं नाव घेऊनच मी असं बाहेर पडतो उदी लावतो मी ह्यांचा पण विश्वास बसलाय म्हणजे एवढं लकवा मारणं एवढी परिस्थिती असं असताना तरी सुद्धा माझ्या बापूने वाचवलं त्यांना काही सुद्धा धक्का लागून दिला नाही श्रीराम अम्मांनी।